नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत जगभरातल्या महत्त्वांच्या वेगवान घडामोडींना. जगभरामध्ये काल आणखी 1,06,400 कोरोना संक्रमितांची भर पडली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 57,84,600 अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात जगभरामध्ये 5,200 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांची संख्या सुद्धा 3,57,000 वर पोहोचली आहे. सौदी अरेबिया, कतारमध्येही रुग्णसंख्या वाढती आहे. कोरोना विषाणूचा धोका वर्ष ते 1.5 वर्ष राहणार आहे, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नमुना चाचण्या करणं हाच आता एकमेव उपाय असल्याचं मत आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक आशिष झा यांच्या म्हणण्यानुसार 12 ते 18 महिने कोरोनाचा प्रभाव टिकून राहणार असल्यानं 2021 सालापर्यंत तरी कोरोनापासून जगाची सुटका होण्याची शक्यता कमी दिसते आहे. अमेरिकेमध्ये काल दिवसभरात 20,000 अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या 17,45,800 वर पोहोचली आहे. 24 तासात अमेरिकेमध्ये 1,535 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकट्या अमेरिकेत मृतांची संख्या 1,00,000 अधिक झाली आहे. कोरोना संसर्गामुळे दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचं गंभीर संकट निर्माण झालेलं असल्याचं WFP म्हटलेलं आहे. दक्षिण अमेरिकेमधल्या अनेक देशांमध्ये हताश परिस्थितीमध्ये लोक पैसे आणि अन्नाच्या शोधामध्ये बाहेर जाण्यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन करत आहेत. अनेक देशांमध्ये स्वयंसेवी संस्थांकडून अन्न पुरवलं जात असलं तरी उपाशी राहणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे. हाँगकाँगच्या विधानसभेमध्ये नव्या विधेयकावर चर्चेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष ऊ वाई आणि रे चान यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. अध्यक्ष अँड्रू लेग यांनी चॅनला आरडाओरडा थांबवण्याचा आदेश दिला आणि जेव्हा चॅननं शांत होण्यास नकार दिला तेव्हा मोठ्या वादाला तोंड फुटलं. कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका विमान उद्योगाला बसलेला आहे. जगातील सर्वात मोठी अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी बोईंगनं 1,200 कामगार कमी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या आठवड्यामध्ये 6,770 तर दुसऱ्या आठवड्यामध्ये 5,520 कामगारांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देण्यात आली आहे. अनेक एअरलाईन्सनी नवीन विमानांची ऑर्डर रद्द केल्यानं त्याचा फटका बोईंगला बसलेला आहे. कोरोनामुळे जवळपास 2 महिने बंद असलेलं स्कीईंग अमेरिकेच्या कोलोरॅडोमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेला कॉन्टिनेंटल डिव्हिडजवळ काही निर्बंधांचा आणि मर्यादित क्षमतेनं स्कीईंगला परवानगी देण्यात आली आहे. डोंगरावर फक्त 600 स्कीअर आणि स्नोबोर्डर यांना परवानगी देण्यात आली आहे. तर स्कीईंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी आरक्षणाचा प्रयत्न केला असला तरी अनेकांच्या पदरी मात्र निराशा झाली आहे. पेरूची राजधानी लिमामध्ये रोजगार गमावल्यानं अनेक जण फेरीवाला व्यवसायाकडे वळलेत, पण देशामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला असून अशा प्रकारे रस्त्यावर व्यवसाय करण्यास सरकारनं मनाई केली आहे. त्यातून मग फेरीवाले आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होते. उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर व्यवसाय करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं या लोकांचं म्हणणं आहे. कोरोनाग्रस्तांवर जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये निदर्शनं केली. अधिक वेतनासह पीपीई किट बरोबर सुरक्षेची साधनं मिळावीत अशी त्यांची मागणी आहे. सुरक्षेची साधनं नसल्यानं अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. राजधानीतील सर्वात मोठ्या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे बंद असलेले दुबईतील सिनेमागृह प्रेक्षकांसाठी पुन्हा खुले करण्यात आलेले आहेत. चित्रपटगृहात काही जागा कमी केली असून सोशल डिस्टन्स पाळणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक स्क्रीनिंग दरम्यान सिनेमागृह निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचं थिएटर मालकांनी सांगितलंय. तर अनेक मॉल्सही सुरू करण्यात आले असून यामध्ये रेस्टॉरंटमध्ये 2 टेबल दरम्यान योग्य अंतर राखण्यात आलंय. अमेरिकेच्या न्यूयॉर्कजवळच्या लॉंग आयलंडचा भागही लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. आता या ठिकाणचे काही व्यवसाय उघडण्यास गव्हर्नर अँड्रू कोमो यांनी सशर्त परवानगी दिली आहे. बांधकाम उत्पादन उद्योग, शेती आणि किरकोळ विक्रीची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉंग आयलंडवरील अनेक लोकप्रिय किनारे जे आहेत ते गेल्या आठवड्यामध्ये कमी क्षमता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नवीन नियमांसह उघडण्यात आले आहेत. आता अमेरिकेतील सी वर्ल्ड आणि वॉल्ट डिझने पुन्हा सुरू होणार आहे. जून आणि जुलै महिन्यामध्ये फ्लोरिडाच्या ऑरलँडो इथं हे दोन्ही सुरू होतील. नव्या नियम आणि अटीशर्ती मान्यतेसाठी फ्लोरिडाच्या गव्हर्नरला पाठवण्यात आलेल्या आहेत. वॉल्ट डिझने वर्ल्डचे उपाध्यक्ष जिम मॅकफी यांनी उद्यानं मर्यादित क्षमतेनं उघडली जातील असं स्पष्ट केलं आहे, पण पर्यटकांची नेमकी संख्या त्यांनी स्पष्ट केलेली नाही आहे.
कोरोना संसर्गामुळे अमेरिका आणि कॅनडा दरम्यानची सीमा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये राहणारे अनेक जण आपल्या आप्तस्वकीयांना भेटू शकत नाही आहेत. पण वॉशिंग्टन राज्य आणि ब्रिटिश कोलंबिया दरम्यानच्या उद्यानांमध्ये इथं भेटण्याचा मार्ग खुला झाला आहे. दोन्ही बाजूच्या लोकांना पासपोर्ट दाखवत 20 आर्च पार्कच्या आत जाण्याची परवानगी देण्यात येते, त्यामुळे हे पार्क अनेक कुटुंब मित्रमंडळींच्या पुनर्मिलनाचं स्थान बनले. लॉकडाऊनमुळे अनेक कोलंबियन नागरिक ब्राझीलमध्ये अडकून पडले. साओ पावलो विमानतळावर असे जवळपास 250 कोलंबियन नागरिक बसून आहेत. कोलंबियन सरकारनं विशेष विमानाद्वारे आपल्याला मायदेशी परतण्यावं अशी त्यांची मागणी आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी गमावल्यानं उदरनिर्वाहाचं साधन नसल्यानं विमानतळावर दिवस काढण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लॉकडाऊनमुळे कोलंबियातील बस उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. सरकारनं मदत करावी या मागणीसाठी बोगोटासह अनेक शहरातील चालक रस्त्यावर उतरले. मोठ्या संख्येनं बस रस्त्यावर आणत त्यांनी वाहतूक रोखून धरली. रस्ते अडवून समस्या निर्माण करणं हा आपला उद्देश नाही, तर सरकारनं लक्ष द्यावं अशी आमची मागणी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना भागामध्ये चक्रीवादळ निर्माण झालं. हे चक्रीवादळ चार्ल्स्टन या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काही काळामध्ये व्हर्जिनियामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्याचबरोबर चार्ल्स्टनच्या पूर्व दक्षिण पूर्वेकडे 100 किलोमीटर वेगानं वारे सध्या वाहत आहेत. जून जुलैमध्ये अटलांटिक महासागरात अनेक वादळं निर्माण होत असतात. अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरामध्ये कोस्ट गार्डनं धडक कारवाई केलेली आहे आणि 3,100 पाऊंड कोकेन जप्त केलं आहे. महासागरातील एका बोटीवरून हे ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचं तटरक्षक दलाला आढळलं. त्यानंतर तातडीनं कारवाई करत हे ड्रग्ज पकडलं असून बोटीवरील 4 जणांना अटक केली आहे. चिलीचे अध्यक्ष सॅबेस्टियन पिनेरा यांनी कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी अधिक कक्ष बांधण्याची घोषणा केली आहे. कोरोनाची प्रकरणं अशाच प्रकारे वाढत राहिली तर त्याचा ताण रुग्णालयांवर पडू शकतो आणि त्यासाठी मग सॅनिटरी नेटवर्कमध्ये 2,500 पेक्षा जास्त खोल्या असलेल्या 66 मोकळ्या जागा प्रशासनानं शोधून काढल्या. तिथं सर्वांचं विलगीकरण केलं जाणार आहे. फ्रान्समधील रेस्टॉरंट्स पुन्हा उघडण्याची तयारी सुरू झालेली आहे. यावेळेला हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेकरता अनेक उपाय सुरू आहेत. रेस्टॉरंटच्या दर्शनी भागामध्ये विविध प्रकारचे जगभरात प्रचलित असलेली मुखवटे लावली आहेत. रेस्टॉरंटला अधिक कल्पकतेनं सजवण्याचा प्रयत्न मालकांनी केलाय. तसंच बसण्याच्या जागांमध्येही योग्य अंतर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इस्रायलमध्ये रेस्टॉरंट्स आणि कॅफे पुन्हा उघडण्यात आले आहेत. रोगाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नामध्ये सरकारनं 2 महिन्यांपूर्वी घातलेले निर्बंध कमी केल्यानं रेस्टॉरंट आणि कॅफे पुन्हा सुरू झालेत. प्रवेश करण्यापूर्वी ग्राहकांची तापमान तपासणी, 2 टेबलांमध्ये 1.5 मीटरचं अंतर, तसंच डिस्पोजेबल मेनू वापरण्यात येतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिलिव्हरी करण्यासाठी विविध उपाय पडताळून पाहिले जात आहेत. स्कॉटलंडमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्याची डिलिव्हरी करण्यात आली. ओबान ते स्कॉटलंड अशा 16 किलोमीटर अंतरापर्यंत या हे साहित्य आहे ड्रोन मार्फत पाठवण्यात आलं. अशा प्रकारे ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या बेटांवर वैद्यकीय साहित्य अधिक जलद आणि स्वस्त दरात पुरवणं सोपं होणार आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमधील मॉल पुन्हा उघडू लागले. इथल्या प्रसिद्ध सेंट्रल वर्ल्ड मॉलमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना संसर्ग दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. थर्मल स्कॅनर इमारतीमध्ये प्रवेश करताच ग्राहकांचं तापमान तपासणं, अल्ट्राव्हायलेट लाईट वापरून एस्केलेटर हँडल्सचं स्वयंचलितपणे निर्जंतुकीकरण केलं जात आहे. तर मॉलमध्ये रोबोचा गट ग्राहकांना कोरोनाविषयी जागरूक राहण्यासाठी मार्गदर्शन करतोय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. रोबोच्या माध्यमातून संसर्ग दूर ठेवण्यासंबंधी इथं संशोधन सुरू आहे. इथल्या इमारतीमध्ये रोबो ठेवण्यात आले असून ते एखाद्या व्यक्तीनं इमारतीत प्रवेश करताच त्याचं तापमान मोजतात. तापमान जास्त असेल तर रोबो अलार्मद्वारे इशारा देतो. मास्क न घातलेल्यांनाही हा रोबो इशारा देतो. सेल्फ ड्रायव्हिंग रोबो दक्षिण कोरियाची दूरसंचार कंपनी एसके टेलिकॉमनं विकसित केला आहे. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आयव्हरी कोस्ट देशामध्ये शाळा सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली. अनेक आठवडे घरी घालवल्यानंतर पुन्हा शाळेत मित्रांना भेटताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. राजधानी अबिजानमधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी वर्गाच्या पहिल्या दिवशी हात धुण्यासाठी अंगणामध्ये रांग लावली. विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 फेस मास्क देण्यात आले आहेत. लक्झमबर्गमध्ये देशव्यापी कोरोना व्हायरस चाचणी मोहीम सुरू केली आहे. ही प्रक्रिया ऐच्छिक असली तरी त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात यश येईल अशी आशा सरकारला आहे. लक्झमबर्गमध्ये आतापर्यंत 3,995 जणांना कोरोनाची लागण झाली असून 110 लोकांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमुळे पनामा देशामध्ये अडकलेले जर्मनीचे नागरिक विशेष विमानानं मायदेशात परतले आहेत. या सर्व देशवासियांचं फ्रँकफर्ट विमानतळावर आगमन झालं. यातील अनेकांनी संकट काळामध्ये अनेक देशांनी मदतीऐवजी पाठ फिरवल्याचं म्हटलंय. आर्मस्टर या व्यावसायिकानं परतल्यानंतर जर्मनीत परत येण्यासाठी चिली, पेरू, इक्वाडोर आणि शेवटी पनामा असा चार देशांचा प्रवास करावा लागल्याचं म्हटलेलं आहे. युरोपातील कठोर कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेक बोन्सियन नागरिक आणि प्रवासी बाल्कन परिसरामध्ये कित्येक महिन्यांपासून अडकून पडलेले आहेत. घरी परतण्यासाठी मग या सर्वांनी क्रोएशियातील धोकादायक अशा पर्वतरांगांतून मार्ग काढत बोन्सियामध्ये वाटचाल सुरू केली होती. अशा डोंगरातून मार्ग काढत जाणाऱ्यांसाठी क्रोएशियन पोलिसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक आणि हंगेरी यांनी आपापल्या देशांदरम्यानच्या सीमा पुन्हा उघडायला सुरुवात केली आहे. तिन्ही देशांच्या नागरिकांना त्यांच्या सामान्य सीमेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 48 तासात परत आल्यास या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक नसणार आहे. झेक प्रजासत्ताक आणि त्यांचे शेजारी ऑस्ट्रिया आणि हंगेरी देखील जूनच्या मध्यापर्यंत प्रवाशांसाठी त्यांची सीमा पूर्णपणे पुन्हा उघडण्याची योजना आखत आहेत. कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटरची खूप आवश्यकता असते. अमेरिकेनं अल साल्वाडोर देशाला 250 व्हेंटिलेटरचा पुरवठा केला आहे. अमेरिकेचे राजदूत रोनाल्ड जॉन्सन यांनी हे व्हेंटिलेटर देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात पोहोचवले आहेत. अशा संकट प्रसंगामध्ये अमेरिकेनं केलेली ही मदत बहुमूल्य असल्याचं अध्यक्ष नायब बुकेले यांनी म्हटलंय. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आलं आहे. ब्रुकलिन ग्रीन पॉईंटमधील लेंटोल गार्डन नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा नागरिकांनी गजबजलेली ही गार्डन पाहून इथल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आनंद होतोय. यानंतर जगाच्या पाठीवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया जगभरातल्या इतरही काही महत्वाच्या घडामोडी. कोरोना संदर्भात आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इराकमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात सभा, धार्मिक मेळावे यांना बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी शहरांमध्ये सैनिक आणि पोलीस तैनात करण्यात आले. सर्व नागरिकांना आरोग्य मार्गदर्शक तत्वांचं अनुसरण बंधनकारक करण्यात येणार आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देश कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला. अशात साओ पावलोमधील फावेला या दाटीवाडीच्या परिसरामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर पडली आहे. हा परिसर आधीपासूनच स्वच्छता, रोगराई आणि गुन्हेगारी अशा समस्यांशी झगडत असताना दिसतोय. काही सामाजिक संस्था या परिसरामध्ये कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करताना आढळतायत. इराणच्या नवनिर्वाचित संसदेनं कठोर सामाजिक अंतराच्या नियमांतर्गत बैठक घेतली आहे. सर्व 268 सदस्यांची व्हायरस चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदारांनी संसदेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तापमान घेतलं जात होतं आणि शपथ घेण्यापूर्वी बऱ्याच जणांनी तोंडाला मास्क बांधले होते. राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी आपल्या प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. अफगाणिस्तानातल्या दुर्गम प्रदेशातही कोरोना संसर्गाचे प्रकरण आढळून येत आहेत. काबूलमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. याबाबतचं निदान होईपर्यंत त्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, धीमा सरकारी प्रतिसाद आणि जनतेच्या बेपरवाईमुळे इथं कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये सिगारेट आणि अल्कोहोलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. 1 जूनपासून आठवड्याच्या काही दिवसात घरच्या वापरासाठी मद्य विक्री करता येणार आहे, परंतु पब आणि बार बंदच राहणार असून सिगारेट विक्रीवरील बंदी कायम राहणार आहे. दारूबंदीमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं इथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणं कमी होत असल्यानं दक्षिण कोरियानं हळूहळू निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. सोल शहरातील नाईटक्लबमध्ये काही निर्बंधांसह नाईटक्लब सुरू करण्यात आले आहेत. संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी नाईटक्लब, कराओके रूम आणि ई कॉमर्स वेअरसुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत सरकारनं अधिक जागरूकता घेतली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संकटात हॉस्पिटलमध्ये एक विवाह सोहळा संपन्न झाला. एका डॉक्टर जोडप्यानं रुग्णालयातील चॅपलमध्ये लग्न गाठ बांधली. यापूर्वी एकदा त्यांचं लग्न कोरोनामुळे रद्द झालं होतं, पण यावेळेस त्यांनी थेट रुग्णालयात शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला. वधू आणि वराकडील नातेवाईक मंडळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोहळ्यामध्ये सहभागी झाली. अमेरिकेतील खराब हवामानामुळे स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्टचं लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलंय. फ्लोरिडा इथल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून 2 अमेरिकी अंतराळवीरांचं त्यांचं प्रक्षेपण होणार होतं, पण लॉन्चिंगला 16 मिनिटं शिल्लक असताना मिशन पुढे ढकलण्यात आलं. आता 30 मे रोजी याचं पुनः प्रक्षेपण होणार आहे.
रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी फ्लोरिडाला गेलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले. या दरम्यान अमेरिकेत कोरोनामुळे 1,00,000 मृत्यूचा टप्पा पार झाल्याची दुःखद बातमी त्यांना मिळाली. त्यावर व्हाईट हाऊसकडून शोक व्यक्त करण्यात आलेला. व्हिएतनाम युद्धापेक्षाही ही अमेरिकेची मोठी हानी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच देश या मोठ्या आपत्तीतून बाहेर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील मिनियापोलीस शहरामध्ये कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोठं आंदोलन सुरू झालंय. जेलर किलर केके कॉक्स असे बॅनर फडकावत मोठ्या संख्येनं निदर्शक रस्त्यावर उतरलेत. इमारतींच्या खिडक्या स्क्वॉड कारवर ग्राफिटीच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जात होता. फ्लायट नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना निलंबित करण्यात आलंय. त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही महत्वाच्या बातम्या. पोलीस कोठडीमध्ये कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेतील मिनियापोलीस राज्यामध्ये हिंसक निदर्शनं सुरू आहेत. निदर्शकांनी परिसरातील अनेक स्टोअर्समध्ये लुटमार केली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू, कपड्याची दुकानं लुटण्यात आली आहेत. या लुटमार करणाऱ्या काही निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अमेरिकेतील मिनियापोलीसमध्ये झालेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूचे पडसाद लॉस एंजलिसमध्ये सुद्धा उमटले. आंदोलनकर्त्यांनी डाऊनटाऊन लॉस एंजलिस फ्रीवेवर वाहतूक बंद केली. तसंच हायवेवर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. कॅलिफोर्नियामध्ये स्टे ॲट होम ऑर्डरमुळे एक्सप्रेस वेवरील वाहनं कमी असल्यानं वाहतूक कोंडी झाली नाही. चीनच्या प्रस्तावित राष्ट्रीय सुरक्षा कायदा तसंच चीनी राष्ट्रगीताचा गैरवापर या स्थानिक विधेयकाविरोधात हाँगकाँगमध्ये असंतोष घुमसतोय. या दोन्ही विधेयकांना विरोध करण्यासाठी अनेक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर आग लावून निदर्शकांनी आपला विरोध व्यक्त केलाय. पाकिस्तानच्या कराचीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांसाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पूर्व कराची जिल्ह्यातील सोल्जर बाजार इथं हे आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येनं यावेळेला नागरिक उपस्थित होते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्वंकष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. हंगेरीतील डॅन्यूब नदीमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये दक्षिण कोरियातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता या दुर्घटनेमध्ये 1 वर्ष पूर्ण होत असून एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातील काही कोरियन पर्यटकांचे मृतदेह अद्यापही सापडलेले नाही आहेत. लेबनानचे पंतप्रधान हसन दीब यांनी लेबनीज इस्रायली सीमेवरील नौकारा इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती सुरक्षा मुख्यालयाला भेट दिली. लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम सैन्यानं आपल्या स्थापनेचा 42वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही भेट झालेली आहे. भूमध्य समुद्रातील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिअर कॅन, सिगारेटचे बट आणि इतर कचरा समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर साचल्याचं फ्रान्समधील संशोधकांनी दाखवून दिलं होतं. आता किनारे पुन्हा पर्यटकांना खुले केल्यानं यामध्ये वाढ होईल असा इशाराही देण्यात आलाय. न्यूझीलंडच्या जंगलामध्ये बेपत्ता झालेल्या 2 हायकर्सना शोधण्यामध्ये अखेर बचाव पथकाला यश आलं. हे 2 हायकर्स 9 मे पासून काहुरंगी नॅशनल पार्कमध्ये बेपत्ता होते. अचानक रस्ता भरकटल्यानंतर हे जंगलामध्ये हरवले होते. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या दोघांचाही शोध घेण्यात आलाय. गेल्या वर्षी क्योटो अॅनिमेशन स्टुडिओमधील जाळपोळ प्रकरणी एका संशयिताला जपानमध्ये ताब्यात घेण्यात आलंय. वॉरंट मिळाल्यानंतर 10 महिन्यांनी खून आणि जाळपोळीच्या आरोपाखाली 42 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टची नेमकी उंची मोजण्यासाठी चीननं मोहीम आखली आहे. या प्रकल्पाचा एक भाग असलेलं चिनी सर्वेक्षण पथक यावर्षी माउंट एव्हरेस्टवर चढणारा पहिला गट ठरणार आहे. चीन आणि नेपाळ या दोघांनी माउंट एव्हरेस्टवरील मोहिमा कोरोना संसर्गामुळे रद्द केल्या होत्या. अलीकडच्या काही वर्षांमध्ये गिर्यारोहकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे उंची मोजण्याच्या कामात अडथळे येत होते. 53 सदस्यांची टीम मार्चच्या सुरुवातीपासूनच एव्हरेस्टच्या उंचीवर काम करते आहे. जगभरातल्या या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.